दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती की आपला 10वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे, कंपल्सरी पाठवायचा, कारण काही फायनल आहे आणि आम्हाला वैयक्तिक पारितोषिके सुद्धा काढायची आहेत. चला रोमेश वागे कुठे असेल तर समालोचन कक्षामध्ये त्वरित यायचं आहे. पहिला षटक घेऊन येते तो महेश महेंद्र सॉरी महेंद्र चौले स्ट्राइक लाय तो जमीर नॉन स्ट्राइक लाय तो पप्पू पहिला चेंडू आणि गचाळ क्षेत्ररक्षण पहिल्या चेंडूवर धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय फलंदाज जमीरने 4 धावांनी. पुढला चेंडू हलक्या हाताने खेळलाय, खरोखर सुंदर रणनीती आखली ती आराठी या संघाने. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, दुसऱ्या चेंडूवर सिंगल काढून धावसंख्येत भर पाडले. पुढला चेंडू पप्पू साठी सुंदर चेंडू टप्पा पाडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू होता, फलंदाजाला काही समजला नाही, निर्धाव जातोय चेंडू. धावसंख्या स्थिरावले 5 धावांवर. उलटा चेंडू धावबाद करण्याची संधी, पाहूया पंचाचा निर्णय काय येतोय. पाहूया धन्यवाद डीजे. 4 चेंडू झालेत, 4 चेंडू आणि 5 धावा झाल्यात, 1 गडी बाद. पुढला चेंडू पुढे जाऊन टळला आणि सुंदर क्षेत्ररक्षण एकनाथ यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. नक्की 4 धावा असत्या परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच 40+ चे खेळाडू आहेत परंतु क्षेत्ररक्षण असे करतायत की 20+ आहेत. सुंदर फटका आणि 4 धावा मिळतील. धन्यवाद डीजे. चौकार ठोकलाय, 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती तब्बल 2 अंकामध्ये 10. मला वाटत या स्पर्धेतील हा 220वा चौकार आहे असे आमचे आराठी संघाचा एक खेळाडू आतमध्ये आल्यामुळे 2 रनची पेनल्टी लागेल. पेनल्टी 2 धावांची आहे, ही नोंद घ्यायची आहे. धावा झाल्या 10 परंतु शेवटला त्या 2 धावा मायनस केल्या जातील.
पुढला चेंडू दुसरं षटक घेऊन आलाय तो एकनाथ। सुंदर फटका, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव मिळाली, एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 11। स्ट्राईकला तो गुड्डू, ज्याने मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला होता। डावखुरा फलंदाज आहे, थोडासा क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळतोय। सुंदर चेंडू, फलंदाजाला काही समजलं नाही, निर्धाव जातोय चेंडू, धावसंख्या स्थिरावले। 3 षटकांचा हा सामना, आता मात्र दिशाहीन गोलंदाजी, धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 12। पुढला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण आणि चांगला प्रयत्न होता, परंतु 4 धावा मिळतील, 4 धावीने धावसंख्या वाढते। धन्यवाद डीजे। गुड्डू खेळतो 8 धावांना 2 चौकारच्या मदतीने, 2 चौकारांच्या मदतीने 3 चेंडू मध्ये। पुढला चेंडू, सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्र, पहिली धाव चोरले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल, एका धावेने धावसंख्या वाढते। सतरा धावा झाल्यात, जेल होऊ शकला असता, चांगला प्रयत्न आणि तब्बल 4 धावा मिळतील। धन्यवाद डीजे। सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती पप्पू आणि त्याच्या जोडीदाराकडून, गुड्डू आणि त्याच्या जोडीदाराकडून। एक धाव पुन्हा एकदा, एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 22। 2 षटकानंतर 22 धावा, पहिल्या षटकात आल्या होत्या 10 धावा, दुसऱ्या षटकात आल्या तब्बल 12 धावा, आणि शेवटचं षटक घेऊन येते तो विनायक। आराठी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपले खेळाडू आहेत ते जरा लांब बसवायचे आहेत, आपल्याला पेनल्टी लागेल, 2 रनची पेनल्टी लागलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे। आणि सुंदर फटका, धन्यवाद डीजे। 4 धावांनी धावसंख्या झपाट्याने वाढते, धावसंख्या होती ती 26। सुंदर क्षेत्ररक्षण मयाच, जो फिल्डिंगला होता ऑफ साइडला, परंतु लेग साइडला जाऊन सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते मयाच। पुढला चेंडू पप्पू साठी, आता मात्र अवांतर चेंडू, धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 28 धावा, शेवटचे षटक प्रगतीवर असताना 28 धावा, पाहूया अजून किती धावा गोळा करतात। आता मात्र सुंदर कमबॅक, धावसंख्येवर लगाम लावले ती एक विनायकने। पुढला चेंडू, पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं मयाच, एक धाव, एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 29। सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते एकनाथ यांचं, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 30। शेवटचा चेंडू, दोन धाव पूर्ण झाल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावबाद, जिथे एकच धाव होती तिथे 2 धाव मिळाल्यात।
धन्यवाद डीजे। 32 धावा बनवल्यात आणि 2 रनची पेनल्टी मायनस करता 30 धावा बनवल्यात त्या आरटीया संघाने। 31 धावांचं आव्हान आहे ते एमकेसीसी या संघाला। पाहूया कोणता संघ या स्पर्धेतील 40+ चॅम्पियन संघ ठरतोय। 31 धावांचं बलाढ्य आव्हान आहे ते एमकेसीसी या संघासमोर। तुषार चौलकर कुठे असाल तर समालोचन कक्षाकडे यायचंय। तुषार चौलकर आणि रोमेश वाघिणी सुद्धा यायचंय। सुफियान अय्यन बॉईज सुफियान कुठे असाल तर त्यांनी मोसिनला येऊन भेटायचंय। फलंदाजीसाठी आलाय तो विनायक आणि नारायण। गोलंदाज आहे तो गुड्डू। मागच्या 2 मॅच मॅन ऑफ द मॅच द्यायचं पुरस्कार द्यायचं राहिला होतं। अय्यन बॉईजनी जो सामना जिंकला होता त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुफियान आहे आणि त्यानंतर महाड आणि अय्यन बॉईज मध्ये जो सामना झाला होता त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सूरज आहे। दोघांनी सुद्धा व्यासपीठाकडे जायचं आहे। एकतीस धावांचं आव्हान आहे। 18 चेंडू 31 धावांचं आव्हान आहे। स्ट्राईकला आहे तो विनायक गुड्डू। पहिला चेंडू डाव्या हाताने डाव्या बाजूने गोलंदाजी करेल आणि खूपच मोठा आव्हान तर नो पण आणि व्हाईट पण परंतु एकच धाव मिळेल। खातं ओपन झालंय ते एमकेसीसी या संघाचं। गुड्डू पुढला चेंडू पुन्हा एकदा आव्हान तर चेंडू। मला वाटतं चेंडूची ग्रीप अजून मिळालेली नाही आहे ते गुड्डूला। 2 धावा सतीश थोडासा नाराज आहे। पुन्हा एकदा आव्हान तर चेंडू। 3 लगातार एक्स्ट्रा चेंडू टाकलेत ते गुड्डूने। अठरा चेंडू 28 धावांची गरज आहे। आता समीकरण बदललंय। एक्स्ट्रा धावा रनांची हॅट्रिक केले चेंडूंची ती गुड्डूने। एक धाव एका धावेने धावसंख्या वाढते। धावसंख्या होते ती 1 चेंडू आणि 4 धावा। एका धावेने विनायकने आपलं खातं ओपन केलंय। 1 चेंडू 4 धावा झाल्यात। जिंकण्याचं आव्हान आहे तो 31 धावांचं। पुढला चेंडू पुन्हा एकदा अवांतर। 4 धावा अवांतर दिल्यात त्या गुड्डूने। सुंदर फटका आणि फलंदाजाला जावं लागेल तंबू मध्ये। धन्यवाद डीजे। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येत आहे। अय्यन बॉईजने जो सामना जिंकला होता त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुफियान। त्यांना गोविंद धरणकर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येत आहे। पुढला चेंडू 4 अवांतर चेंडू टाकल्यानंतर एक सुंदर गडी बाद केलाय तो पप्पूने गुड्डूने।
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिर आलोय पाच धावांवर. सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाव संख्या वाढते, धाव संख्या होती 36. 4 चेंडू 6 धावा झाल्यात. नो चेंडू, धाव संख्या वाढते, धाव संख्या होते ती 7. 5 धावा एक्स्ट्रा दिल्यात. आकाश कर्देकर कुठे असाल तर मयुरेश मयेकर आपली वाट पाहत आहे, लवकर यायचं आहे. सुंदर फटका, धन्यवाद डीजे. 4 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 11 धावा. हलक्या हाताने खेळलाय चेंडू आणि एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती पहिल्या षटकानंतर 12 धावा. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती विनायकची, ज्याने आपल्या संघाला कमबॅक करून दिला. आता गरज आहे ती 12 चेंडू आणि 18 धावांची. सॉरी, चुकीची दुरुस्ती. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. 12 चेंडू 19 धावांची गरज. एकतीस धावांचं आव्हान आहे. आता गरज आहे 12 चेंडू 19 धावांचं. पहिलं षटक एमकेसीसीच्या संघाकडून खूपच सुंदर फलंदाजी. आतापर्यंत या स्पर्धेत 3 गोलंदाज असे झालेत त्यांनी एका षटकात 11 चेंडूचे ओव्हर केले. त्यात हा एक गोलंदाज होता, तो म्हणजे गुड्डू. दुसरं षटक घेऊन आलाय तो सलमान विनायक साठी. टॅप केला चेंडू, एका एक धाव चोरलेली आहे. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 13 धावा. पुढला चेंडू आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. हॅलो, 2 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या 13. क्रिकेटमध्ये पाहायला गेलो तर 13 हा आकडाच खराब आहे. 13 हा आकडाच क्रिकेटमध्ये खराब आहे. आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद. भावेश चुनेकर यांच्याकडून मंडळाला, एमकेसीसी संघाला 100 रुपये बक्षीस आलंय. सुंदर फटका आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण, तितकंच सुंदर कमबॅक करून दिले. एक धाव, एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 14 धावा. आता फलंदाजीसाठी आलाय तो संदेश. ओरम क्रिकेटमध्ये मोठं नाव फलंदाजीसाठी आलाय तर संदेश आता नॉट स्ट्राईकला आहे. सुंदर फटका, एकच धाव मिळेल. एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 15. सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते ती सलमानची. कमबॅक करून दिला आपल्या संघाला. शेवटचा चेंडू या षटकातील, पाहूया किती धाव गोळा करतात ते संदेश. या चेंडूवर जर का चौकार आला तर सामन्यामध्ये खरोखर कलाटणी भेटेल. आणि क्लीन बोल्ड.
हेलो हेलो धन्यवाद डीजे सहा चेंडू सोळा धावांची गरज फोर्टी प्लस चा चॅम्पियन कोणता संघ ठरेल या सहा चेंडू मध्ये समजेल. आता स्ट्राइक लाय तो विनायक विनायकच्या एवढी कॅपॅसिटी आहे की तो सोळा धाव बनवू शकतो परंतु स्ट्राइक त्याच्याजवळ राहिली पाहिजे. शेवटचं षटक घेऊन आलाय तो पप्पू पप्पूच्या समोर आहे तो विनायक पाहूया. सहा चेंडू सोळा धावांची गरज सहा चेंडू सोळा धावा फोर्टी प्लस चा चॅम्पियन कोणता संघ ठरेल पाहूया. सुंदर क्षेत्र रक्षण पाहायला मिळतंय. मला वाटतं काही प्रेक्षकांना वाटलं असेल की नक्की चौकार आहे परंतु सुंदर क्षेत्र रक्षण. आणि चार धावा. धन्यवाद डीजे. नक्कीच थोडीशी आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू उसळला आणि क्षेत्ररक्षकाला फसवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आता गरज आहे चार चेंडू मध्ये बारा धावांची. चार चेंडू मध्ये तीन चौकार ठोकावे लागतील किंवा गोलंदाजांनी जर का मदत केली एक्स्ट्राच्या स्वरूपात तर नक्कीच सामन्याचा निर्णय लागू शकतो एमकेसीसीच्या बाजूने. परंतु गोलंदाजावर डिपेंड आहे आणि विनायक खरोखर सुंदर फलंदाज आहे पाहूया. चार चेंडू मध्ये बारा धावांची गरज आणि आता मात्र धन्यवाद डीजे धन्यवाद डीजे. तीन चेंडू मध्ये बारा धावांची गरज. सुंदर फटका होता परंतु तितकंच सुंदर क्षेत्र रक्षण फॉलो थ्रू मध्ये एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता गरज आहे दोन चेंडू मध्ये अकरा धावांची. स्ट्राईक लाय तो माया. दोन चेंडू अकरा धावांची गरज आणि मला वाटतं चेंडू त्यांच्या घरीच गेला असेल एवढा मोठा शॉट होता. प्रेक्षकांमध्ये वीरेंद्रदा वाणी कुठे असाल तर आपण कॉमेंटरी बॉक्स मध्ये यायचं आहे. शेवटचा चेंडू आणि या फोर्टी प्लसचा चॅम्पियन संघ ठरलाय तो आराटी. आणि नक्कीच सतीश या संघाचा कोच खूप